डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला तसेच केंद्र सरकारच्या 10,000 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांतर्गत स्थापन ग्रामपुत्र जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मूर्तिजापूरच्या जैविक शेती जागरण कार्यक्रम 16 डिसेंबरला कार्ली गावापासून सुरू करण्यात आला. कार्ली इथे सकाळी 8 वाजताच्या सुमारास गाडगे महाराजांच्या संदेशांचे अनुपालन करत ग्रामस्वच्छता करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्ली येथे जैविक शेती जनजागृती विषयक गावात प्रभात फेरी काढण्यात आली व प्रत्येक शेतकऱ्यांकडून घरोघरी जाऊन धान्य जमा करण्यात आले. गावातील मंदिरात सर्व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन शाळा घेऊन जैविक शेतीविषयक माहिती देऊन प्रोत्साहन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सरोदे तर सचिव जीवन ढोकणे होते. कार्यक्रमाचे संचालन मोहित गुप्ता तर आभार ग्रामपंचायत कार्लीचे सदस्य सूरज निखोट यांनी केले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत आज कार्ली ग्राम या ठिकाणी जैविक शेती मिशन अंतर्गत जनजागृती अभियान आम्ही राबवत आहोत. या मिशनच्या माध्यमातून आज सुरुवातीलाच कार्ली गावाची आम्ही पहिल्यांदाच निवड केलेली आहे. या कार्ली गावापासून आम्ही आमचं हे जनजागृती अभियान सुरुवात करत आहोत. या मिशनच्या अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांचे आम्ही 15 गट तयार केलेले आहेत आणि या प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही जैविक शेती मिशन अंतर्गत जनजागृती राबवणार आहोत. या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेतीचं महत्त्व, जैविक शेती करणे का गरजेचं आहे याबाबतीत माहिती आणि शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आमचा मानस आहे. तर हा कार्यक्रम करण्याच्या अगोदरच आम्ही गावामध्ये सुरुवातीला ग्रामस्वच्छता अभियान राबवत आहोत. या ठिकाणी आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत मूर्तिजापूरमध्ये जी काही ग्रामपुत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी आमची तयार झालेली आहे, या कंपनीचे आमच्यासोबत असलेले आमच्या कंपनीचे अध्यक्ष माननीय नारायण भाऊ सरोदे आमच्या या कंपनीला किंवा हे मिशन ज्यांनी खऱ्या अर्थानं उभं केलेलं आहे असे आमचे मास्टर ट्रेनर पियुष मयल्ले सर, सोबतच आमचे गोपालभाऊ निंगोट गटाचे ज्यांनी कार्ली गटामध्ये गावामध्ये 2 गट तयार केलेले आहेत, एकंदरीत आमची सर्व ही टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणाहून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हा कार्यक्रम ग्रामपुत्र कंपनीच्या 15 गटांच्या गावात राबविण्यात येणार आहे. ग्रामपुत्र कंपनीचे काम माटोळा, नवसाड, सैदापूर, कार्ली, राजुरा, घाटे, हातगाव, मूर्तिजापूर, सिरसो, जितापूर आणि खापरवाडा गावात मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विषमुक्त अन्ननिर्मितीमध्ये जोडण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी जैविक शेती जागरणाचा कार्यक्रम राबवित आहेत. मूर्तिजापूरवरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी.